भारतामध्ये अखेर कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होती आहे त्या पार्श्वभूमीवरती कोरोना लसीसंदर्भातल्या सगळ्या शंका दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत लसीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत गोवन वार्ता लाईव्हच्या पंचनामा कार्यक्रमातून आम्ही आज यासंदर्भात खास आढावा घेणार आहोत चला तर सुरुवात करूया नमस्कार मी सिद्धेश भारतात लवकरच कोरोनाचं लसीकरण सुरू होत आहे त्याचबरोबर लसीमुळे एच आय व्ही होतो नपुंसकत्व येतं त्याचे भयंकर साइड इफेक्ट्सही होतात असे अनेक गैरसमज पसरवले जात आहेत त्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार होत आहेत बताया ना ना, ना 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 देखो एक प, एक बात पे पूरा आप श्योर रहिए हां एक में भी सेफ्टी का कंसर्न होगा थोड़ा भी कंसर्न होगा तो हम उसको कभी अप्रूव नहीं करेंगे कुल मिलाकर ये सेफ है सेफ है ऑफ कोर्स 110% साइड इफेक्ट थोड़े बहुत तो होते हैं पर वो जो जैसे छोटी मोटी साइड पे पेन होना थोड़ा सा फीवर होना होना थोड़ी सी एलर्जी तो इंपॉर्टेंट हो जाएंगे ये भी सही है क्या? ये तो बहुत ही बकवास है आपत्लीन परिस्थिति मध्य तैयार आधीच लसी ऐसी पुरेसा वे मिला नहीं है लसी से साइड इफेक्ट होता अनेक उलट सुलट बतम पसरता है कोरोनाच्या लसीमुळे एचआय व्हीची लागण होते किंवा अगदी लसीमुळे नपुंसकत्व येतं असं सुद्धा बोललं जात आहे त्यामुळेच लस घ्यायची की नाही असंही अनेकांना वाटू लागलंय पण खरं तर कोरोनाच्या लसीमुळे असे कोणतेही भयंकर साईड इफेक्ट होत नाहीत या उलट साथ रोगापासून वाचण्यासाठी लसीशिवाय दुसरा चांगला पर्याय आपल्याकडे सध्या तरी नाही म्हणूनच या साईड इफेक्टचे सगळे रागरंग पाहायला हवेत साल दो हजार वीस मे संक्रमण की निराशा थी चिंताएं थी चारों तरफ सवालिया निशान थे 2020 की वो पहचान बन गई लेकिन 2021 इलाज की आशा लेकर के आ रहा है को वायरस या अंगावर की काटा काटा सारख त्याला स्पाइक प्रोटीन असं म्हटलं जातं या भागामुळे वायरस शरीरातल्या पेशींवरती हल्ला करू शकतो म्हणूनच अनेकदा वायरसचं हे स्पाइक प्रोटीन किंवा त्या स्पाइक प्रोटीनचा एक अंश वायरसपासून वेगळा करून लसीमध्ये वापरला जातो अनेकदा संपूर्ण वायरस अर्धमेला स्वरूपामध्ये लसीत वापरलेला असतो हे जे स्पाइक प्रोटीन किंवा अर्धमेले व्हायरस शरीरात गेले की प्रत्यक्ष व्हायरस आल्याप्रमाणेच शरीरामध्ये युद्ध सुरू होतं स्पाइक प्रोटीनवरून या व्हायरसला मारायला कोणत्या अँटीबॉडीज लागतील ते शरीर शोधून काढतं स्पाईक प्रोटीन किंवा वायरस हा सक्रिय असतो त्याच्यामुळे शरीराला काहीच होत नाही पण तो शरीरात गेल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मिळते असं लसीचं काम चालतं लस टोचली म्हणजे शरीरात बाहेरून एखादी गोष्ट आत घातली अशी कोणतीही बाहेरची गोष्ट शरीरात गेली की शरीर त्यावर हे देतच म्हणूनच आपल्याला लसीचे साईड इफेक्ट दिसतात असं डब्ल्यू एच ओच्या सायन्स इन फाय या यूट्यूब व्हिडिओमध्ये डॉक्टर कॅथरीन ऑब्रिन यांनी सांगितलं आहे जगातल्या कुठल्याही लसीनं सहसा खूप गंभीर साईड इफेक्ट होत नाहीत लस घेतलेल्या जागी सूज येते तो भाग लाल होतो अनेकदा वेदनाही होतात शरीराच्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा रॅश येतात लस घेतल्यामुळे ताप आल्याचं सुद्धा अनेक वेळा दिसून येतं घसा खवखवणं अंग दुखणं हे सुद्धा लसीचे सौम्य साईड इफेक्ट्स आहेत लस घेतल्यानंतर दोन ते तीन तासातच तास ही सौम्य लक्षणं दिसू लागतात आणि दोन ते चार दिवसात आपल्याला बरं सुद्धा वाटतं खरं तर लसीमुळे काही गंभीर आणि असह्य लक्षणं दिसू शकतात फेफरं येणं किंवा जीवघेणी आयुष्यभर राहील असे रॅसेसही येऊ शकतात किंवा अगदी एखाद्याचा जीवही जाऊ शकतो पण ही सगळी दुर्मिळातली दुर्मिळ घटना मानली जाते दहा लाख लोकांना लस दिली जात असेल तर त्यातल्या एखाद्यालाच असं होण्याची फक्त शक्यता असते होतच असंही नाही आणि असं होण्यामागे त्या माणसाचं स्वतःचं आरोग्य आणि शरीराची रचनासुद्धा कारणीभूत असते जगात कोणतीही लस दिली तरी त्याचे थोडेफार साईड इफेक्ट होतातच लस देताना त्याचे साईड इफेक्ट कोणते असतात याची माहिती देणं बंधनकारक असतं ही माहिती मिळाली की मग एवढे साईड इफेक्ट असतील तर लस कशाला घ्यायची असं अनेकांना वाटतं अनेक पालक तर आपल्या बाळाला लस द्यायची नाही असं सुद्धा ठरवतात पण लस दिल्यामुळे दिसणारी लक्षणं आणि प्रत्यक्ष रोग झाल्यावर होणारी लक्षणं यांची तुलना केली तर लस बरी असं वाटू लागेल कोणत्याही लसीला मान्यता देण्याआधी अनेक चाचण्या होतात आधी प्राण्यांवरती आणि त्यांना त्रास झाला नाही तर मग माणसांवरती या चाचण्या होतात माणसांनाही त्रास झाला नाही तरच त्या लसीला सुरक्षिततेचं सर्टिफिकेट मिळतं यासाठी खूप मोठ्या समित्या सरकारी संस्था काम करत असतात द सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी ऑफ सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन मेट ऑन फर्स्ट अँड सेकंड जनवारी ट्वेंटी ट्वेंटी वन अँड मेट प्रपोजल फॉर Restricted emergency approval of COVID 19 virus vaccine of Serum Institute of India and Messrs. Bharat Biotech, as well as Phase 3 clinical trial of Messrs. Cadilla Healthcare Limited. The subject expert committee consists of domain knowledge experts from the field of pulmonology, immunology, microbiology, pharmacology. पेडियाट्रिक्स, इंटरनल मेडिसिन एट्सेट्रा मिस सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया पुणे हैज़ प्रेज़ेंटेड अ रिकॉमेंट चिंपांजी एडिनोवाइरस वैक्टर कोविशील्ड इनकोडिंग द सार्स टू स्पाइक स्पाइकयस ग्लाइकोप्रोटीन विथ टेक्नोलॉजी ट्रांसफर फ्रॉम एस्ट्राजेनेका ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी भारतामध्ये ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया ही सरकारी संस्था काम करते साहजिकच फार गंभीर साईड इफेक्ट होणाऱ्या लसीला कधीही मान्यता दिली जात नाही वैद्यकीय भाषेमध्ये लसीला प्रतिकूल घटना असं म्हणतात लसीला शरीरात काम करताना अडथळा आणणाऱ्या या घटना आहेत असं मानलं जातं पण म्हणजेच साईड इफेक्ट हे लस शरीरात काम करते याचं लक्षण असतं त्यामुळे साईड इफेक्ट दिसत असले तरी लस घेणं खूप महत्त्वाचं आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं विसाव्या शतकामध्ये लहान मुलांमधले बहुतेक रोग काढून टाकायला लसीनं मोठी मदत केली आहे गोवर देवी रुबेला या आजारांच्या लसीनं अनेक मुलांना जीवनदान आहे पण याही लसींमुळे ऑटिझम होतो मोठेपणे डायबिटीसची सुरुवात होते अशा अनेक उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत पण ऑटिझम किंवा डायबिटीस किंवा सात रोगाच्या लसीचा सा कोणताही संबंध असल्याचं कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासातून अजून तरी समोर आलेलं नाही आता कोरोना व्हायरसच्या लसीविषयी गैरसमज तयार होऊ लागल्यात पण लसीच्या तुलनेमध्ये ही लस थोडी घाईत तयार करण्यात आली असली तरी अनेक तज्ज्ञांच्या नजरेखालून गेल्यानंतरच माणसांवरती तीन चार वेळा चाचण्या झाल्यानंतरच लस बाजारात आली आहे त्यामुळे एच आय व्हीची लागण किंवा नपुंसगत्व असे कोणतेही परिणाम लसीमुळे होत नाहीत कोरोनाच्या लसीमुळे काही सौम्य साईड इफेक्ट नक्कीच होतील भारत बायोटेकची कोविशिल्ड ही लस घेतली तर लस घेतलेल्या जागी सूज येणं वेदना होणं त्याचबरोबर थंडी ताप भरून येणं थकवा येणं डोकं दुखणं अशी काही लक्षणं दिसतील असं कंपनीचे संचालक कृष्ण इला यांनीच स्पष्ट केलं आहे तर सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या कोवॅक्सिन या लसीमुळेही साधारण अशीच लक्षणं दिसत आहेत अमेरिकेमध्ये आणि युरोपामध्ये मॉडर्ना आणि फायझरकडून बनवलेल्या लसीमुळेही अशीच लक्षणं दिसून आलेली आहेत अशी लक्षणं दिसून आली तर काही सोपे उपाय करून आराम मिळू शकेल असं सेंटर ऑफ डिझीज कंट्रोलच्या वेबसाईटवरती सांगण्यात आलं आहे लस घेतली त्या जागी लाल झालं असेल सूज झाली असेल तर एक स्वच्छ रुमाल गार पाण्यात भिजवून त्या जागी लावावा हात दुखतो आहे म्हणून त्याची हालचाल बंद करू नये ताप येत ता असेल तर ढगळे कपडे घालावेत आणि भरपूर पाणी प्यावं असं त्यांनी सांगितलंय फारच त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांना विचारून पॅरासिटेमॉलसारखी गोळी घेता येईल ही लक्षणं दोन ते तीन दिवसात जायला हवीत गेली नाहीत तर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे असं सुद्धा सी सीनं स्पष्ट केलंय साथरोग पूर्णपणे घालवायला लसीचे दोन डोस आपल्याला घ्यावे लागणार आहेत पहिल्या नंतर असे साइड इफेक्ट दिसले म्हणून दुसरा डोस सोडून द्यायचा नाही आहे असं सुद्धा सी डी सीनं आवर्जून सांगितलं तर आजपुरतं इतकंच पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत तोवर काळजी घ्या सोशल डिस्टन्सिंगही मेंटेन करा आणि हो मास्क घालायला विसरू नका